राज्यात राज्य सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. चिखलफेक आंदोलन काँग्रेसकडून पुण्यात करण्यात येत आहे. पुण्यात काँग्रेसने चिखलफेक आंदोलन केलेलं आहे. आता राज्य सरकार विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळतीये. पुण्यातले दृश्य आपण पाहतोय. पुण्यात आता काँग्रेस राज्य सरकार विरोधात आंदोलन करतंय. चिखलफेक आंदोलन आता काँग्रेसच्या मार्फत करण्यात येत आहे. आज राज्यभरात चिखलफेक आंदोलन राज्य सरकार विरोधात काँग्रेस करणार आहे तसा इशारा देण्यात आला होता. आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसने आंदोलन सुरू केलेलं आहे. राज्य सरकार विरोधात आता काँग्रेस आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळते. राज्य सरकार विरोधात काँग्रेसकडून घोषणाबाजी करण्यात येते. तर पुण्यात काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन आपण पाहतोय. आता पुण्यात राज्य सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक भूमिका आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहावयास मिळत आहे. तर यावेळी रवींद्र धंगेकर सुद्धा इथे उपस्थित आहेत. रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली आता पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम. रोहन, पुण्यात काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन राज्य सरकार विरोधात सुरू आहे, या संदर्भात अधिकची माहिती. प्रज्ञा, खरं तर राज्यभरात काँग्रेसच्या वतीने जे आज चिखलफेक आंदोलन केलं जात आहे, विविध मागण्यांसाठी होते. आणि पुणे हे विशेष आहे, कारण का पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक घडामोडी घटना ज्या अशा घडलेल्या आहेत, त्यामुळे हे चिखलफेक आंदोलन पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे ते केलेलं पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये संख्येमध्ये हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या मार्फत हे सगळं आंदोलन जे आहे ते केलेलं पाहायला मिळालं. आपल्यासोबत नेते आहेत, नेमकं काय कारण आहे ज्याच्यामुळे पुण्यामध्ये चिखलफेक आंदोलन सुरू आहे? चिखलफेक आंदोलन राज्य सरकार केंद्र सरकारची आणि देशातली अवस्था सरकारने केलेली त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी चिखलफेक आंदोलन केलं आहे. आज समाजातल्या सर्व वर्गामध्ये प्रचंड नाराजी, विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, व्यापारी असेल, युवक असेल, महिला असेल, असा कोणता वर्ग नाहीये तो ह्या सरकारला वैताग. आणि म्हणून या भाजपला सरकार चालवता येत नाहीये, फक्त भ्रष्टाचार करायचा, शिवाचा पक्ष फोडायचा, निसर्गाचा बाप चोरायचा, छिन्न चोरायचं आणि ह्या ठिकाणी आपल्याकडे असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करून ईडी वगैरे सीबीआयचा वापर करून या ठिकाणी प्रत्येक पक्षाकडून अशा तऱ्हेचं राजकारण करणारे हे भाजप सरकार आहे. आज विद्यार्थी हटवले, विद्यार्थ्यांना त्यांना ऐकासाठी रस्त्यावरती यावं लागतं. आज शेतकरी दुष्काळाने भरपूर गेला आहे, त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष आहे. आज लोक बेरोजगारी वाढत चाललेली आहे, महागाईने प्रचंड या ठिकाणी तोंड वाचलेले, अशा अनेक समस्यावरती जातीवाद वाढत चाललेला आहे, अशीविषता पुणेकरांना वाढत आहे. पुण्यामध्ये खड्ड्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, कोणते कोणते प्रश्न. या सगळ्या प्रश्नांसाठी हे सगळे रस्ते झाले. शहराध्यक्ष देखील आपल्या सोबत आहेत. अशा पद्धतीने आंदोलन राज्यभरामध्ये केलं जात आहे. पुणे विशेष आहे, पुण्यामध्ये अनेक घडा नाही, निश्चितच पुण्यामधनं सुद्धा हे आंदोलन प्रेरित झालेलं आहे. पदार्थाचं एवढं मोठं धन जाणग्यांची मुलं आपल्या मुलांना चिरडतात आणि 24 तासामध्ये त्यांना जामीन मिळतो, काय तर 200 निबंध. त्याही पेक्षा वाईट आज सांगतो तुम्हाला, मागासवर्गीय समाजातल्या मुलांना सारथी आणि बारकिणीनं अनुदान मिळायचं परदेशात शिक्षण घेण्यासाठी. तेच तर रद्द केलंय. जर तुम्ही सरकार चालवता पुण्यासाठी जाती जातीमध्ये वाद केला, एकीकडे जरांगे एकीकडे हाके आणि त्याला भेट तुम्ही देत नाही. मागणी राईट आहे का रॉंग आहे, योग्य आहे का अयोग्य आहे नंतर ठरवू, पण सरकारचं काम आहे ऐकायचं, सरकारचं काम आहे आंदोलन शमवण्याचं. पण ते आंदोलनामध्ये आगीमध्ये तेल कसं ओतलं जाईल ही सगळी कामं करतात. आणि म्हणून आम्ही सांगतो की हे युतीचं सरकार लिचड प्रमाणे वागतंय, म्हणून हे जर नचट नक्की प्रज्ञा. तर यामुळे जे येते हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये चिखलफेक आंदोलन पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात आले. जी जी, धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आपण पाहतोय पुण्यात आता सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसने चिखलफेक आंदोलन केलेलं आहे. केंद्र सरकारला देश चालवता येत नाही, अनेक घोटाळे होताना दिसतायत असं म्हणत असे आरोप करत काँग्रेस आता राज्य सरकार विरोधात आंदोलन करताना दिसतात. आणि हे आंदोलन राज्यभर सुरू राहणार आहे तसा इशारा काँग्रेसने दिला होता. आणि आता सध्या पुण्यात हे आंदोलन करण्यात येत आहे.